राज्यात भारनियमनचं संकट वाढत आहे, त्यामुळे जिथं वीज बिलांची वसुली कमी झाली आहे तिथं लोडशेडिंगला सुरुवात होणार असल्याची माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे। राजकीय पुढाऱ्यांनी एकमेकांबद्दल बोलताना भान राखायला हवं असं निरीक्षण मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी नारायण राणेंनी दाखल केलेल्या याचिकेवर हायकोर्टानं नोंदवलंय। कोकण रेल्वेचं विद्युतीकरण आता पूर्ण झालं असून 1 मे पासून विजेच्या इंजिनवर रेल्वे गाड्या धावणार आहेत। पहिल्या टप्प्यात 10 गाड्या सोडण्यात येणार आहेत। कणकवलीतील कुरंगवणे दारूच्या नशेत भावानंच सख्या भावाचा खून केल्याची घटना घडली आहे। दारू पिल्यानंतर झालेल्या भांडणात प्रकाश गिरीनं संतोष गिरीच्या डोकीवर लोखंडी वस्तू मारली, यातच संतोषचा मृत्यू झालाय। कणकवलीत मॉर्निंग वॉक साठी गेलेल्या एका महिलेचा मोबाईल दोन तरुणांकडून हिसकवण्याचा प्रकार घडला। फ्लायओव्हर ब्रिज वरून मोबाईल तिनं थेट खाली टाकला, उंचावरून पडून देखील मोबाईल सुखरूप राहिला। महामार्गावर अपघातांचं सत्र कायमच असून वेताळ बांबर्डे पुलावर कंटेनर पलटीहून अपघात घडला। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र या अपघाताला प्रशासनाचा भोंगळ कारभार जबाबदार असल्याची चर्चा आहे। अपक्ष आमदार खासदार राणा दाम्पत्यानं मातोश्रीवर येऊन हनुमान चालीसा वाचण्याचा इशारा दिलाय। मातोश्रीवर हल्ली कोण पण येतो आणि टपली मारून जातो अशा शब्दात नितेश राणेंनी टीका केली आहे। शिर्लेत अवैध गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी वैश्यवाडातील नारायण वेंगुर्लेकरला राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकानं ताब्यात घेतलंय। वाहनासह तब्बल 7,91,000 मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। सहकारी संस्था अधिनियमांचं पालन न केल्यानं जिल्ह्यातील 55 सहकारी संस्था अवसायनात काढण्यात आल्यात। अवसायनात काढलेल्या 55 संस्थांमध्ये सर्वाधिक मालवण तालुक्यात 18 संस्थांचा समावेश आहे। रत्नागिरीतील लांजा तालुक्यातील भांबेड गावात गुरुवारी जोरदार पावसानं हजेरी लावली। ज्यावेळी गारांचा पाऊस लांजातील लोकांनी अनुभवला, अवकाळी पावसासोबत गारा पडण्याच्या घटना कोकणात दुर्मिळ आहेत। छत्तीसगडमधील कोळशाची खाणच घेण्याचा विचार राज्य सरकारकडून सुरू आहे, त्यासाठी ऊर्जा मंत्री नितीन राऊत प्रयत्न करत आहेत अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे। संजय राऊत एकनाथ खडसे यांचे फोन टॅपिंग करण्याआधी त्यांना काय नाव देण्यात आली होती याबाबतही खुलासा करण्यात आलाय। संजय राऊत यांचा एस रहाटे तर एकनाथ खडसे यांचा खडसणे हे नाव देण्यात आलेलं। महाराष्ट्रात मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालीसा वाद सुरू असतानाच कर्नाटकातील मंगळुरू जवळ असणाऱ्या मलाली येथील एका जुन्या मशिदीच्या नूतनीकरणादरम्यान मंदिरासारखी अवशेष सापडली आहेत। हिजाब घालून परीक्षेला बसण्यासाठी परवानगी न मिळाल्यानं कर्नाटकमधील उडुपी येथील पीयू सरकारी कॉलेजमधील दोन विद्यार्थिनींना परीक्षा न देताच परतावं लागलंय। कोरोनाच्या चौथ्या लाटेला आळा घालायचा असेल तर मास्कचा वापर अनिवार्य करणे हाच पहिला पर्याय असू शकतो असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलंय, त्यामुळे मास्कबाबत सूचक इशाराच देण्यात आल्याचं म्हटलं जात आहे। धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट येतोय। अभिनेता प्रसाद ओघ ही भूमिका साकारतोय। म्युझिक लॉन्च वेळी उपस्थित मंत्री एकनाथ शिंदेंनी यावेळी दिघेंच्या वेशातील प्रसाद ओघचे पाय धरले। महिलेला धमकावल्याप्रकरणी पोलिसांनी आमदार गणेश नाईक यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केलाय। कोर्टानं नाईक यांचा अटकपूर्व जामीन फेटाळलाय। आता बंटी आणि बबली पोहोचले आहेत तर आम्हाला काही अडचण नाहीये, हे फिल्मी लोक आहेत, ही स्टंट बाजी आहे अशा शब्दात राणा दाम्पत्यावर संजय राऊत यांनी टीका केली आहे। अचानक झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे गोव्यातील नागरिकांची झोप उडवली आहे। तसेच जोरदार झालेल्या वादळी वाऱ्यामुळे फातोर्डा स्टेडियमवरील छपराचे पत्रे अचानक उडाले। गुरु तेग बहादूर यांच्या 400व्या प्रकाश पर्वानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर 400 रुपयांचं नाणं आणि टपाल तिकिटाचं अनावरण केलं। देशाची अल्पसंख्याक विरोधी प्रतिमा भारतीय कंपन्यांसाठी घातक असल्याचा इशारा रघुराम राजन यांनी दिलाय। जम्मू काश्मीरमध्ये सीआयएसएफच्या बसवर हल्ला करण्यात आला। या कारवाई दरम्यान एक एएसआय शहीद झाला तर इतर दोन जवान जखमी झाले। दिल्लीमधील आयएलबीएस रुग्णालयाचे संचालक डॉक्टर एस के सरीन यांनी ओमायक्रॉनचे नवीन व्हेरियंट तयार झाल्याची शक्यता व्यक्त केली आहे, ज्यामुळे संसर्गाची प्रकरणं पुन्हा वाढत असल्याचं ते म्हणाले।
रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासणाऱ्या रुग्णांसाठी तसंच सौम्य स्वरूपाचा आजार असलेल्या रुग्णांसाठी फायझरच्या कोविड 19 अँटीव्हायरल गोळीची शिफारस जागतिक आरोग्य संघटनेनं केली आहे. चीनच्या शांघायमध्ये कोरोना लॉकडाऊनमुळे शेकडो जहाज बंदराबाहेर खुळमली आहे. टाळेबंदीमुळे सामानाची आवक जावक थांबली आहे, त्यामुळे पुरवठा साखळीवर विपरीत परिणाम झालाय.